थकलो का मी? बहुत भूक लागली मले. स्वयंपाक झाला का? यावेळी चांगला भाव भेटून राहिला का? आपसाले विकून टाकू का? आणि उमरेडले बी धान न्यायचे होते. चांगला भाव भेटून राहिला तर पूर्ण माल काढूनच टाकू. पण तू काहून अशी शांत बसून आहेस? आपल्याला थोडी माहीत राहते जीवनात काय होणार आणि काय नाही तर. म्हणून का अशी चुपचाप बसून राहशील? आता आपल्याला थोडी माहीत होतं आपल्यासोबत असं होणार आहे म्हणून. बरं सोड, जे झालं ते झालं. चाल, भूक पण बहुत लागली आहे मले आणि उशीर पण बहुत झाला आहे. चल ये लवकर, जेवण दे मले. लाईनमन, 3 महिन्यापासून बिल नाही भरले तुम्ही. लाईन कापासाठी आलो मी. या बाहेर या. कुठे गेले घरचे? बाहेर गेलेत. मागे आलो होतो, 10 दिवसाची मुदत दिली तरी अजूनपर्यंत बिल नाही भरले तुम्ही. हा घरचं बिल भरलं नाही तुम्ही आणि शेतामध्ये बोरवेल लावलं, तिथचं बिल कुठून भरणार? लाईन कापायला चाललो मी. लाईट बिल भरून घ्या आणि उद्या लाईट चालू करा. भाऊ वाचव मला. सोडून देणे आले. यानं का केलं?
आता का तू प्रत्येक घरी येणाऱ्या लोकांना मारशील का? जे झालं ते तर तू आता बदलू शकणार नाही. चांगलं जीवन जग, काय भेटेल तुला हे सगळं करून? मी तर तुझ्यासोबतच आहो नेहमी. मी कुठं जात आहो आणि तू पण तर माझ्यासोबतच आहे. हे सगळं केल्यानं काही बदल नाही होणार आहे. सोडून दे आले. मी त्यांच्यावर खूप प्रेम करायची, ते पण माझ्यावर खूप प्रेम करायचे. आम्ही पडून लग्न केलं होतं. दुसऱ्या जातीचे होते ना, त्यांच्या घरी चालत नव्हतं, तरी पण त्यांनी माझ्यासाठी त्यांचं घर सोडलं. त्यांनी त्यांचं गाव सोडलं. आम्ही दोघांनी एका मंदिरात लग्न केलं आणि या शेतात आनंदाने राहू लागलो. दोन लोकांचा संसार आमचा. मग एक दिवशी ते दोघं आले. नमस्कार दादा. इतक्यात कुठं गॅरेज वगैरे आहे का? गॅरेज तर सरळ डोंगराईला भेटेल तुम्हाला. काहून का आलं तुमच्या गाडीला? अचानकच गाडी बंद पडली, सुरूच नाही होऊन राहिली. गॅरेज तर लगेच दूर आहे. एक काम करा, तिथून बस पकडा आणि मेकॅनिकलला घेऊन या. बरं दादा, थोडा पाणी मिळेल का? हो निशा, पाणी घेऊन ये. बरं दादा, शेती वगैरे तुम्ही बहुत बड़ा डेव्हलप केली आहे. हो आता आहे थोडंसं आपलं. अरे आपल्या गाडीमध्ये ते रिकामे बॉटल आहे ना, ते भरून घे ना, आपल्याला मग कामात येईल ना. तस किती एकर शेती आहे तुमची? काय नाही, आता आहे 7 एकर शेती आहे. तरी तुम्ही होय कोणत्या गावचे? पिडीचिवा.
पूर्ण परिवार संपला माझा. माझ्याकडे परिवार म्हणण्यासाठी काहीच नाही राहिलं. पण याच्यामध्ये माझी काय चुकी? मी काय केलं? केलं तर आम्ही पण काही नव्हतं. मग आमच्यासोबत असं काहून झालं? आम्ही तर लोकांपासून नाते तोडले होते, तरीही तुम्ही लोकांनी आम्हाला जगू नाही दिलं. हे घर माझं आहे, हे शेत माझं आहे, इथे कोणीही येणार नाही. अरे ऐका ना, ऍक्सिडेंट झाला माझा, एक फोन करून देता का? या